कन्नड तालुक्यातील मोहरा येथील युवा उद्योजक समाधान खंबाट यांनी वाढदिवसावर होणारा खर्च टाळून तो पर्यावरण संवर्धनासाठी खर्च केला आणि विविध प्रकारच्या 100 झाडांचे वृक्षारोपण करून त्यांनी वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी गावातील जागृत देवस्थान ग्रामदैवत भवानी माता मंदिर परिसर येथे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वैकुंठधाम स्मशानभूमी परिसरात देखील 50 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरणाचा समतोल राहावा यासाठी आपल्या गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. या उद्देशाने मी वृक्षारोपण केले आहे आणि लावलेल्या वृक्षांचे संगोपन देखील करणार असं यावेळी त्यांनी सांगितलं आहे. या वृक्षारोपण उपक्रमात मित्रमंडळ तसेच गावातील पदाधिकारी यांनी देखील सहभाग घेतला होता. यावेळी प्राचार्य संतोष शिंदे, सरपंच समाधान गाडेकर, माजी उपसरपंच राजेंद्र गाडेकर, माजी उपसरपंच वीरेंद्र खंबाट, राजू शिंदे यांच्यासह मित्रमंडळ यांनी सहभाग घेऊन हा स्तुत्य उपक्रम राबवला आहे. यावेळी समन्वयस्कर तरुण मंडळांनी सुद्धा आवाहन केले आहे की आपल्या जन्मदिनी कमीत कमी 10 झाडे लावून संगोपन करावे, यामुळे पर्यावरणाचे समतोल राहील आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण होणार नाही असं मत समाधान खंबाट यांनी व्यक्त केलं आहे. देविदास थोरात, MCN न्यूज, नाचनवेल, कन्नड. मी समाधान साहेबराव खंबाट, राहणार मोहरा, तालुका कन्नड. आज दिनांक 10 जून रोजी माझा वाढदिवस असून माझ्या वाढदिवसानिमित्त मी आज मोहरा येथे जगदंबा भवानी माता मंदिर व मोहरा येथील स्मशानभूमी येथे 100 झाडांची लागवड केली. तर गावातील सर्व मित्रमंडळींना असं मी इथून पुढं आवाहन करतो की इथून पुढं ज्याप्रमाणे मी आज वाढदिवस माझा साजरा केला झाडांचं लागवड करून, तसंच सर्वांनी सर्वांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी झाडांचं लागवड करावी. आज समाधान पाटील खंबाट, युवा उद्योजक मोहरा यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वृक्षारोपणाचा जो संकल्प केला त्यात आज दिवसभर 100 झाडे लागवड करून गावातील सरपंच समाधान पाटील गाडेकर, माजी उपसरपंच राजेंद्र पाटील गाडेकर, मुख्याध्यापक श्री शिंदे सर यांनी सर्वांनी, मी स्वतः यांनी सर्वांनी मदत करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त 100 वृक्ष लागवड केली. स्मशानभूमीच्या एरियामध्ये आणि भवानी मातेचे कुलदैवत आमचं मोऱ्याचं या ठिकाणी सर्वांनी मिळून असे 100 झाडाचे संकल्प करून वृक्ष लावले. आणि दुसरी गोष्ट, सर्वांनी वाढदिवसानिमित्त इतर अपव्यय खर्च टाळून जर वृक्षारोपण केलं तर निसर्गाचा समतोल राखण्यात चांगली मदत होईल असं या संकल्पनेतून आम्हाला वाटतं आहे मोहरावासियांना. तर सर्वांनी जवळपास 100 न लावता 5-5 जरी झाडं वाढदिवसाला लावली तर आपल्या मोहरा परिसरामध्ये निसर्गाचा समतोल चांगला राहील असं मला वाटतं.